आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय. मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदादांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की जयंतराव सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता फेर प्रशासकीय मान्यता दिली. जयंतराव बिचारे हसले कारण त्यांना देताच आली नव्हती, सुप्रमा देताच आली नव्हती. आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 120 पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली. 8 लाख हेक्टर जमीन ही ओलिता खाली येईल अशा प्रकारचे अभूतपूर्व प्रकल्प आज आपले चालले आहेत. आणि याच्यासोबत अत्यंत महत्वपूर्ण असलेले नदीजोड प्रकल्प वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प टेंडर स्टेजला आपण आणलेला आहे. त्या ठिकाणी पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारे जे प्रकल्प आहेत ज्याचं पाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे जवळपास ते देखील आता अंतिम स्टेजला आपण आणतो आहोत. 50 TMC पाण्याचं नार पारचे सारखे आपले प्रकल्प आहेत हा देखील आपण MWRRAच्या लेवलवर आणलाय. त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलंय. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे प्रकल्प ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी महाराष्ट्रातनं दुष्काळ नामशेष होईल, नामशेष. मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी या महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचं अवर्षण प्रवण क्षेत्र हे पूर्णपणे त्या ठिकाणी मुक्त होणार आहे. अगदी आपल्याला माहिती आहे की सातारा सांगली आणि कोल्हापूरला जो सातत्याने येणारा पूर आहे त्या पुराचं पाणी देखील डायव्हर्जन कॅनलने दुष्काळी भागामध्ये आणण्याच्या योजनेला वर्ल्ड बँकेने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे एकीकडे तिकडे पूर येणार नाही आणि दुसरीकडे ते पाणी दुष्काळी भागापर्यंत जाईल या योजना देखील मोठ्या प्रमाणात आपण केल्या आहेत. आणि यासोबत सगळ्या घटकांना मग ते आमच्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे ग्रामसेवक असतील, अशा सगळ्या घटकांना त्यांचं मानधन वाढवून त्यांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलंय. खरं म्हणजे योजना 24 आहे. मी सगळ्या सांगितल्या तर तुम्ही विसरून जाल, पुढे पाठ होईल आणि मागे सपाट होईल. त्यामुळे या योजनांची पुस्तिका ही निश्चितपणे मी आपल्यापर्यंत आम्ही सगळे मिळून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. माझी विनंती एवढीच आहे ज्या घटकाकरता ज्या योजना तयार झालेल्या आहेत, महात्मा फुले जनारोग्य योजनेसारखी चांगली योजना, अशा ज्या घटकासारखा ज्या योजना तयार झालेल्या आहेत त्या घटकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे जर काम केलं, खरं आपल्याकरता कोणी काय केलंय हे जर जनतेला समजलं, कोण काम करणार आहे आणि कोण बोलबचन भैरवी आहे हे जर लोकांच्या लक्षात आलं तर आपल्याला काहीही करायची आवश्यकता नाही आहे. खरं म्हणजे शहरांमध्ये झालेलं काम मी सांगितलंच नाही आहे, ते सांगून अजून अर्धा तास आपला घ्यायचा नाही आहे, पण सगळ्या शहरांमध्ये देखील अभूतपूर्व काम या सरकारच्या काळात झालंय. मुंबईचा चेहरा बदलतोय, पुण्याचा चेहरा बदलतोय, नागपूरचा बदलतोय, नगरपालिकेचं क्षेत्र, नगरपंचायतचं क्षेत्र, एवढा पैसा आपण त्या ठिकाणी दिला, एवढी कामं आपण त्या ठिकाणी केली आहे. केवळ ही सगळी कामं कोण करताय हे जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे.